आज अजितदादांनी सकाळी भाष्य केलेलं की जर ज्या लसी होत्या सर्वात जास्त जर परदेशात त्यावेळेस पाठवल्या नसत्या तर कदाचित भारत महाराष्ट्राला किंवा भारताचा उपयोग झाला असता. बघा, हा अतिशय ज्याला असं म्हणतो अदूरदर्शी अशा प्रकारचा विचार आहे. याचं कारण आपण वेगवेगळ्या देशांना दिलेल्या लसी ज्या आहेत, ज्या आपण डोनेशनमध्ये दिल्या, त्या 1 कोटी लसी आहेत. आपण दर महिन्यात 16 कोटी लसी तयार करतोय. पण या लसी देण्याचा फायदा काय आहे? तर आज जगातले सगळे देश हे आपल्याला मदत करतायत. आज आपल्याला अमेरिका मदत करते, आज आपल्याला या ठिकाणी जर्मनी मदत करते, पूर्ण युरोप आपल्या मदतीला आलाय, मिडिल ईस्टमधनं सिंगापूरमधनं ऑक्सिजन आपल्याकडे येत आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्याकडे येत आहेत. आपण ज्या लसी तयार करतो त्याचा सगळा कच्चा माल हा विदेशातनं आपण आणतो, त्यामुळे अतिशय समर्पक भूमिका भारताने त्यावेळेस घेतली की आम्ही तुमच्याकडनं कच्चा माल घेऊ पण तुम्हाला लसी देणार नाही अशी भूमिका घेता येत नाही. म्हणून काही प्रमाणात आपण त्या ठिकाणी लसी दिल्या आणि त्यानंतर सांगितलं की आमची आवश्यकता जास्त असल्यामुळे आता आम्हाला तुम्हाला देता येणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण अमेरिकेला हायड्रो ऑक्सिक्लोरोक्विन दिलं, आज त्याचा फायदा आहे. त्यावेळेस लोक ओरडायचे कशाला देताय. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री जो बायडन यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला भारताने मदत केली, त्यामुळे भारताला मदत करणं आमचा क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून आज सगळा लसी तयार करण्याचा कच्चा माल हा अमेरिका आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देते, त्यासोबत इतर इक्विपमेंट्स आपल्याला देते. कालच 2 अमेरिकेचे जम्बो प्लेन्स हे आपल्याकडे या ठिकाणी आले की जो सगळा माल देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा असतील किंवा कुठलेही मंत्री असतील यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचं राजकीय भाष्य करू नये. हे राजकीय भाष्य केल्यामुळे कोविडची जी लढाई आहे ती लढाई कुठेतरी आपण बाजूला करतोय आणि राजकारण करतोय असा त्याचा अर्थ होतो. नाना पटोले पण तेच प्रयत्न करतात, ते म्हणतात की हे केंद्र सरकारचं फेलियर आहे, मोदींचं फेलियर आहे आणि केंद्र दुजाभाव करतंय महाराष्ट्राच्या बाबतीत. मी नाना पटोलेंना एवढाच प्रश्न विचारू इच्छितो की जेव्हा आपल्या भारतामध्ये लसी तयार झाल्या आणि भारतीय कंपन्यांनी तयार केल्या, त्यावेळेस त्यांच्या नेत्यांसहित त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमचा भारतीय लसींवर विश्वास नाही आहे, आम्ही या लसी वापरणार नाही, विदेशी लसी आणा. मग आज आता भारतीय लसींच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का त्यांना? त्या उलट माननीय पंतप्रधानांनी 3000 कोटी रुपये हे सिरम इन्स्टिट्यूटला ऍडव्हान्स दिला, 1500 कोटी रुपये भारत बायोटेकला दिले आणि त्यांना सांगितलं तुमची कॅपॅसिटी वाढवा. आज सिरमची कॅपॅसिटी 10 कोटीवर पोहोचते, भारत बायोटेकची ऑगस्टपर्यंत 6 कोटीवर पोहोचेल. इतक्या मोठ्या प्रमाणात लसी जर भारतामध्ये निर्मित झाल्या नसत्या आणि ही दूरदर्शिता जर माननीय पंतप्रधानांनी दाखवली नसती तर लसीकरण होऊ शकलं असतं का? या भारतामध्ये सगळ्या लसी जर इम्पोर्ट कराव्या लागल्या असत्या तर लसीकरण आपण करू शकलो असतो का? त्यामुळे हे केवळ राजकारण करतात, स्वतः काही करायचं नाही आणि राजकीय भाष्य करायचं. जसे त्यांचे नेते दिल्लीत वागतात तसेच ते इथे वागतात. संजय राऊत ह्या बाजूने अजून एक गोष्ट ऍड करतात, ते म्हणतात की जर लसीचा पुरवठा झालाच नाही तर मग कसे पुढे लसीकरण कसे घेऊन जाणार. त्याचबरोबर ते म्हणतात की या देशामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपले मुद्दे पडताना दिसतील, कारण का लस व्यवस्थित मिळत नाही आणि केंद्र सरकार मदत करत नाही. खरं म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती असताना केवळ विरोधाला विरोध करायचा, अशा प्रकारचे हे सगळे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. या ठिकाणी लसीकरणाच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती समोर आहे आणि एकीकडे महाराष्ट्र रोज क्लेम करतो की देशामध्ये सर्वात जास्त लसीकरण आम्ही केलं, मग त्या लसी कुठनं आल्या? केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, भारतात तयार झाल्या म्हणूनच आल्या ना. तुमचा पहिला नंबर हा जर केंद्र सरकारने दुजाभाव केला असता आणि तुम्हाला लसीच दिल्या नसत्या तर आला असता का? पण केंद्राने आपलं कर्तव्य टाळलं नाही. म्हणूनच मी सांगतो महाआघाडीची लढाई ही कोरोनाशी नाही, त्यांची लढाई ही भारतीय जनता पार्टीशी मोदीजींची आहे. कोरोनाच्या लढाईमध्ये त्यांचा कुठेही लक्ष नाही, त्यांचा विश्वास नाही. खरं म्हणजे जेवढा श्रम ते रोज हे फुकटचे सल्ले देण्याकरता आणि टीका करण्याकरता वाया घालवतात तेवढं त्यांनी कोरोनाच्या लढाईत लक्ष घातलं तर महाराष्ट्राची अवस्था इतकी वाईट होणार नाही.